Bicholim Fabricators Association wants Goa to give fabrication work to local fabricators instead of migrants. They said that they have already been hit due to the coronavirus pandemic and the migrants have added to their problems. The association said migrants come to Goa as laborers. They work here for 2 to 3 months, buy a machine of their own and start an independent business. Due to this, their business has been affected. मायग्रंट जे काम करतात त्यांना ते सगळे इलेक्ट्रिसिटी चोरी करतात किदे एक एकदा कस्टमरकडून लुटतात कस्टमर जाय ते खंची रेट देतात किदे सेकंड आमच्याकडे जर ते मायग्रंट कामा गेले जर अचानक एकदा किदे पेमेंट मागतात आमचा कमिटमेंट आमचा धरलेला असता कस्टमर आमचा कमिटेड आम्ही कस्टमर कमिटेड असता त्यांची वो गरज आमचा हे करपा खातीर एक एकदा आमचा किदे नाकातली रेट आमचा केला कारण कस्टमर दिवचे पडता किदे यांचं डिमांड असं वाढत होईल आणि हे मायग्रंट्स आणि तुमचं खबर असतं की जीएसटीच्या टाइमवर अक्षरशः त्यांनी मार्केटात धुमाकूळ घातलो खोय त्यांना किती चान्स मिळता खोय तर त्यांनी चान्स घेतलो पहिले कामगार जे येतात ते कामगारांनी आज आमच्याकडे काम करतात एक वर्षभर काम करतात आणि एक वेल्डिंग मशीन घेतात स्वतःचा धंदा सुरू करतात आणि आमचे कस्टमर आमचे लोक त्यांना भरपूर सपोर्ट करतात हे कधीतरी बंद जाऊचे ह्या धंद्यात एक स्टँडर्ड मिळतो आज प्रत्येककडे वेगवेगळ्या रेटीचे काम करतात आम्ही आज म्युनिसिपॅलिटी टॅक्स पे करता जीएसटी पे करता त्याशिवाय आमचे भाडे असतात वर्करांचं पेमेंट असतं त्याशिवाय लाईट बिल असतं हे सगळे आम्ही हे करून आम्ही एक रेट ठरवतात पण हे जे कामगार किती करतात प्रत्येकाच्या घरा वचून एकदम कमी रेटीचे कमी किमतीचे ते कामा करून त्यांना देतात त्यामुळे कामाची एक वाट लागलेली असा आहे धंद्याची वाट लागलेली असा हे खरी एका जागेवर स्टेबल जाऊचे तसेच त्याचप्रमाणे सगळ्यांनी आमच्या ह्या फॅब्रिकेटर जे असतात ते सगळ्यांना इक्वल काम मिळते सगळ्यांना इक्वल एक रेट मिळतो होय त्याच्या फटलो उद्देश असा इट इज महेश गोवेकर फॉर गोवा 365 इन बिचोलिम.